हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही? होप सो आनंदातच असणार. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अन्मामा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज काम सुरू असताना जसा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि हा थोडासा जुना व्हिडिओ आहे पण थोडंसं लेट येतो आहे. तर इथे आता चालली आमची झाडं लावण्याची तयारी. आमच्याकडे हे दोन असे माठ होते, हा आणि हा एक. तर हे असेच पडून होते म्हटलं चला की आपण झाडं आणलेले आहेत नवीन, तर यामध्ये आपण झाडं लावूयात, तेवढाच त्यांचा काहीतरी उपयोग होईल. तर आता हे माठ कटिंग करणं चाललेलं आहे. आता आम्ही हे दोन तीन असे न्यू झाडं आणलेले आहेत. अजून हे गुलाबाचं आहे, त्याच्या मागचं एक आहे, तिथे रबर प्लांट आहे, त्यानंतर त्याच्या शेजारचा एक फुलांचा आहे, नंतर वरती तिकडे एक आहे शोचं. असे आम्ही दोन चार झाडं आणलेली आहेत, तर ते देखील आम्हाला अजून लावायची राहिली आहेत. ते काम मी करणार आहोत आज. एक पण पेज मी शोधून देते, थांब, असेल त्या बुकमध्ये. आता लास्टच बाकी आहे, है ना? मग थोडा हात काढणं इकडं कर ना. तुटलं तुटलं. तर याचा जो शार्पनेस असतो तो गेलेला आहे आता, त्यामुळे आम्ही आता चाकू घेतलाय. मध्ये मध्ये कुठे कुठे तडे जात आहेत की नाही? तर हे बघा, दोन तुकडे झालेले आहेत. काय म्हणताय साहेब तुम्ही? काही कळत नाहीये. भरपूर पतला आहे माझं. तर हे बघा, इथे साहेबांचं काम चालू देखील झालेलं आहे. तर हे बघा, याच्यामध्ये आम्ही इथे कोकोपीट घेतलेलं आहे. ही माती आहे झाडं लावण्यासाठी. अशी प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे आणि नवीन घरामध्ये खूप मस्त वाटतंय, हो की नाही? कसं वाटतंय? म्हणजे हा इकडचा जो संध्याकाळचा जो व्ह्यू आहे ना, तो एकदम भारी वाटतो पाहायला बाहेर. ते येस, थंड हवा, हे असं मस्त सनसेट तर खूपच छान होतो इथे. आणि इथे बसायला असा कडप्पा असल्यामुळे, मिशी स्टडीला सुद्धा इथेच बसली होती. इथे हा बसायला असा छान कडप्पा असल्यामुळे ते पण एक मस्त आहे. जे हे वर्मी कंपोस्ट आहे म्हणजेच गांडूळ खत, तर ते आम्ही ॲड करतो आहे जरा. आणि त्यानंतर नीम खली देखील ॲड करणार आहे. आणि ज्यांच्याकडे नीम खली वगैरे नसेल, त्यांनी हळद जरी मिक्स केली तरी चालतं. तर हे बघा, सुंदर असा सनसेट. तर आम्हाला सनसेट पाहण्यासाठी कुठे बीचवर किंवा टेकडीवर वगैरे जाण्याची गरज नाही आहे. आम्ही मस्त आमच्या बाल्कनीमध्ये बसून छान कॉफीचे मग हातात घेऊन सनसेटचा आनंद घेत असतो आता सध्या. आणि इथनं पक्षी संध्याकाळच्या वेळेला मस्त त्यांच्या घरी जात असतात, त्यांची किलबिलाट असते, शांत असं वातावरण असतं, थंडगार अशी हवा चालू असते. तर असं सध्याचं वातावरण असतं आमचं. तर इथे आम्ही दोघं मिळून पटापट कामं करणार होतो, कारण संध्याकाळ होऊन गेलेली होते आणि मला नंतर स्वयंपाकही करायचा होता. सध्या झाडं म्हटलं की आमचा जवळचा विषय झाला आहे, कारण आम्हाला झाडं खूप आवडायला लागली आहे. आणि आधीसुद्धा आवडायची आहेत, पण आधी असं असायचं की मिष्टीला स्कूल नव्हती आणि ती छोटी असल्यामुळे आम्ही जर कधी संभाजीनगरला गेलो तर आमचं तिकडेच 4-5 दिवस किंवा 5-7 दिवस राहणं असायचं. त्यामुळे झाडं लावले की ते नंतर परत सुकून जायचे. मग त्यामुळे आम्ही असं विचार करायचो की ठीक आहे, आता सध्या झाडं न लावलेलीच बरी. माझा इथे आम्हाला मोठं स्पेससुद्धा आहे, बाल्कनी मोठी आहे आमची. तर आम्ही इथे भरपूर सारी झाडं आणलेली आहेत आणि ज्या जुन्या तुम्हाला ऑरेंज कुंड्या वगैरे दिसतात त्या आम्ही जुन्या घरात देखील लावलेले होते झाडं, पण तेव्हा 2-3 महिने व्हिडिओ आला नाही त्यामुळे तुम्हाला हे झाडं वगैरे त्या व्हिडिओंमध्ये दिसले नाही. तर सध्या आम्ही झाडांची जी माती आहे ती मोकळी करतो आहे, म्हणजे झाडांची जे मुळं आहेत त्यांना हवा लागणार छान वगैरे, तर आणि नवीन माती देखील त्यांना भेटणार. तर अशी आमची प्रोसेस चाललेली आहे आणि दोघं मिळून आम्ही झाडं लावतो आहोत. तर हे आहे रबर ट्री.
तर हे बघा अशा प्रकारे आमचे झाडे लावून झालेली आहेत। हे खूप सुंदर आहे, असे छोटे छोटे मस्त फुले येतात। त्यानंतर इथे हे गुलाबाचं हे आणि हे आज अशी एवढे झाडे आम्ही लावलेले आहेत। आणि हे जे आहे ते आधीचे बाहेर जोराचा वारा सुटलेला आहे आणि पाऊस देखील पडतो आहे जरा। त्यानंतर मी इथे बनवली पटापट कुरड्यांची भाजी। जर भाजीला काही सुचत नसलं किंवा भाजी बनवायला घरात काही भाज्या नसल्या तर माझा ठरलेला मेनू असतो की चला पटकन कुरड्यांची भाजी बनवूया, लवकरही होते आणि आम्हाला आवडते देखील। तर ज्यांना कुरड्यांची भाजी काय असते किंवा कशी बनवतात ते माहीत नाही आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच त्याची रेसिपी शेअर करेन। आणि मे बी मी आधी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवली देखील असेल की कशी असते ते। आणि मिष्टीचं ॲज युजल इथे की मला जेवायचं नाही आहे, मला भूक नाही आहे असं करून शेवटी मॅडम फक्त दही खात होत्या। तर दुपारीच मी घेऊन आले होते सगळ्या भाज्या। आणि हे बघा हे आहेत देवांसाठी फुलं, तर खूप ताजी अशी फुलं आलेली होती त्या दिवशी, म्हटलं चला घेऊन जाऊयात भरपूर सारे। तर ताजे ताजे असे फुलं आणलेले आहेत, भरपूर भाज्या आणलेल्या आहेत। तर या भाज्या मी दुपारीच घेऊन आलेल्या आहे पण ते आता निवडायला मला आत्ता मुहूर्त लागलं आहे, कारण मध्येच झाडं लावले त्यानंतर स्वयंपाक बनवला जेवण झालं आणि जो आपल्या ओट्यावरचा सगळा पसारा असतो तो भांडे वगैरे सगळा ओटा क्लीन केला। आणि आता म्हटलं चला की आपण भाज्या सगळ्या सॉर्ट करून घेऊया, फ्रीजमध्ये सगळं ठेवूयात। तर त्यासाठीच मी आता बसलेली आहे। आता मी सगळ्याच एक एक भाज्या ज्या आहेत त्यांच्या बॅगमध्ये म्हणा किंवा त्यांचे जे डब्बे आहेत त्यांच्यामध्ये सगळ्या भाज्या सॉर्ट करून ठेवणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी मिष्टीला स्कूलमध्ये टिफिनला पाहिजे होता पोळीचा पिझ्झा, त्यासाठी मी अशी रेड आणि येलो शिमला मिरची देखील आणलेली आहे। तर मिष्टी पिझ्झा म्हटलं की आवडीने खाते, म्हटलं चला त्या बहाण्याने तिला शिमला मिरची किंवा टोमॅटो कांदा या देखील भाज्या खाल्ल्या जातात, त्यामुळे मी देखील तिला नेहमी असा पोळीचा पिझ्झा करून देत असते कारण तो देखील हेल्दीच असतो। तर मी भाज्या अशा सॉर्ट करते बटाटे बटाट्यांच्या जागेवर, कांद्या कांद्यांच्या जागेवर। आणि भरपूर वेळा ज्या भाज्या असतात सगळ्या त्या मी धुवून आणि स्वच्छ पुसून वगैरे किंवा त्यांना सुकवून ठेवत असते, पण आता एवढा वेळ नाही आहे, रात्रीची वेळ झालेली होते आणि मला हेच भाज्या पटकन फ्रीजमध्ये ठेवून झोपायचं होतं कारण सकाळी लवकर उठावं लागतं, मिष्टीला स्कूल असते सकाळी लवकर। तर असं माझं चाललेलं आहे काम। फळभाज्या वगैरे ज्या असतात त्या तर आपण अशा डायरेक्ट बॅगमध्ये ठेवून देऊ शकतो, पण जे मिरची किंवा कोथिंबीर मेथी वगैरे असतं हे या गोष्टी तर आपल्याला निवडावंच लागतात, नाही तर त्या लवकर खराब होऊन जातात। तर इथे मी मिरच्यांचे जे देठ आहे ते काढून ठेवते आहे जेणेकरून मिरच्या लवकर खराब होणार नाही, नाहीतर ते देठ जर असलं तर मिरच्या लवकर खराब होतात। पालेभाज्या मिरची वगैरे अशा ज्या भाज्या आहेत त्यांच्यासाठी मी असे आईस्क्रीमचे वगैरे जे बॉक्स असतात किंवा केकचे जे बॉक्स असतात ते असे ठेवलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये सेपरेट अशा भाज्या ठेवल्या जातात आणि भाज्या देखील व्यवस्थित ताज्या राहतात। आणि आता मी काही ऑनलाईन डब्बे देखील घेतलेले आहे भाज्या ठेवण्यासाठी, म्हणजे बराच एक महिना होऊन गेलेला आहे की मी अशी काही शॉपिंग केलेली आहे, पण तिचा व्हिडिओ बनवायचा अजून राहिलेलाच आहे त्यामुळे मी ते डब्बे देखील अजून यूज करायला काढलेले नाही आहेत। आणि असं फायनली माझं सगळं भाजी निवडून झालेली आहे। आणि आता
असा मी सगळा जो कचरा आहे भाजीपाल्यांचा तो साफ करून घर असं स्वच्छ झाडून घेते आहे। तर आय होप आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबा।